हाय फ्रेंड्स, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पोह्यांचा खमंग साचिवडा तयार करणार आहे। खायला सुद्धा एकदम स्वादिष्ट लागतो। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। गॅस वरती कढई ठेवली आहे, त्यामधले तेल गरम झाले आहे तर आपण पोहे तळून घेऊ। मंद आचेवरती थोडे थोडे पोहे घेऊन आपल्याला सर्व पोहे तळून घ्यायचे आहे। 250 ग्रॅम मी पोहे घेतले आहे। तुम्ही बघू शकता आपले सर्व पोहे तळून झालेले आहे। एक वाटी मका पोहे घेतले आहे, ते आपण तळून घेऊ। तुम्हाला जर मुरमुऱ्यांचा चिवडा आवडत असेल तर तो सुद्धा मी केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्ही बघू शकता सर्व मका पोहे तळून झालेली आहे। आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहे। आपण हा दिवाळीसाठी अतिशय सोपा आणि झटपट असा चिवडा तयार करत आहे। आता आपण खोबरे तळून घेऊ। सर्व आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे। तांबूस रंग येईल तोपर्यंत आपल्याला खोबरे तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता खोबऱ्याला तांबूस रंग आलेला आहे। आता आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला कढीपत्ता तळून झालेला आहे। आता आपण मिरची तळत आहे। लसणाची पेस्ट सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। चिवड्यामध्ये आपण हळद टाकत आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आपला चिवडा चविष्ट लागण्यासाठी आपण त्यात चिवडा मसाला टाकत आहे। ते सर्व एकजीव होईल तसे आपण हलवून घेऊ। अशा प्रकारे आपला पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा चिवडा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता आपला चिवडा खूप छान कुरकुरीत बनला आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।